चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। धनश्री फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्री हा परम पवित्र दिव्य असा दिवस असतो की या दिवशी आपण अतिशय मनापासून आणि जास्तीची महादेवांची सेवा करायची आहे। कारण जर आपण वर्षभर महादेवांची सेवा करणं आपल्याला सेवा करणं म्हणजे विशेष रूपाने आपण जर सेवा करू शकत नसू तर कमीत कमी महाशिवरात्री असेल तर त्यावेळेला आपण महादेवांची जी काही सेवा करत असतो तर त्याचं आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होत असते आणि अविण्यात असं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं। म्हणून आपण महाशिवरात्रीचा जो पर्व काळ असतो त्यात महादेवांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि त्याचसाठी तर महादेवांचं म्हणजेच महाशिवरात्री हा 15 दिवसांचा जो कालावधी असतो तर त्याला नंदी पक्ष देखील म्हटलं जातं। तर नंदी पक्ष म्हणजेच काय, तर पहा लक्षात घ्या, नंदी पक्ष आणि महाशिवरात्री याचा अतिशय जवळचा संबंध आहे। कारण नंदी पक्ष म्हणजेच महाशिवरात्रीचे 7 दिवस अगोदर आणि महाशिवरात्री नंतरचा जो 7 दिवसांचा कालावधी असतो आणि महाशिवरात्रीचा दिवस, तर असं हे जे 15 दिवसांचा कालावधी असतो यालाच नंदी पक्ष म्हटलं जातं। आणि हा जो नंदी पक्ष आहे हा खूप महत्वाचा आणि पवित्र असा पक्ष आहे। तर त्यात आपण महादेवांची जास्तीची सेवा करायची आहे, तर ती सेवा म्हणजे आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर ह्या 15 दिवसांमध्ये म्हणजेच नंदी पक्षामध्ये आपल्याला महादेवांची कोणती विशेष सेवा करायची आहे ते आपण माहिती करून घेणार आहोत। तर कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि महादेवांची जे 15 दिवसाचा जो पक्ष आहे तर यात एवढं महत्व का आहे, कारण नंदी नावाचे जे ऋषी होते तर त्यांनी एक स्तोत्र रचलं होतं आणि त्यांनी ते स्वतः रचलेल्या स्तोत्राचं त्यांनी पठण केलं। संपूर्ण 15 दिवस त्यांनी ते स्तोत्र पठण केलं। तर ह्या नंदी पक्षामध्ये आपण महादेवांची जी सेवा करणार आहोत, कोणतं स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे हेच आपण माहिती करून घेणार आहोत। कारण जी आपण सेवा करणार आहोत त्यामुळे आपल्याला महादेवांची अतिशय दिव्य अशी सेवा आपल्याकडून होऊ शकते आणि महादेवांची कृपा आपल्यावर राहण्यासाठी ही सेवा आपण नक्कीच करायची आहे। तर लक्षात घ्या, नंदी पक्ष म्हणजे जे नंदी ऋषी होते, तर नंदी नावाचे ऋषी होते, त्यांनी ह्या ज्या पक्ष आहे तर यात महादेवांची अतिशय उच्च कोटीची सेवा केलेली आणि त्यामुळे त्यांना जी त्यांची जी आध्यात्मिक प्रगती झाली त्यामुळे आपण देखील जर ती सेवा केली तर महादेवांची आपल्यावर कृपा राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते। तर त्यासाठी पहा, नंदी नावाचे ऋषी होते, त्यांनी 15 दिवस सतत ते स्तोत्र पठण केलं आणि जे स्तोत्र त्यांनी वाचलं तर ते स्तोत्र त्यांनी स्वतः रचलेलं होतं आणि त्याच स्तोत्राचा त्यांनी 15 दिवस अतिशय मनोभावे पठण केलं आणि त्यामुळे त्यांना महादेवांचा कृपाशीर्वाद मिळाला आणि म्हणूनच ह्या पक्षाला नंदी पक्ष असं म्हटलं जातं। म्हणून आपण देखील जे स्तोत्र आहे तर त्याचं जर आपण पठण केलं तर आपल्यावर महादेवांची अखंड कृपा राहण्यास मदत होते आणि अनंत पुण्याची प्राप्ती आपण देखील करून घेऊ शकतो। म्हणून हे जे स्तोत्र आहे तर ते तुम्ही रोज देखील पठण करू शकतात, म्हणजेच महाशिवरात्रीचे 7 दिवस आधी आणि 7 दिवस नंतरचा जो कालावधी आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीचा जो दिवस आहे त्या दिवशी आपण हे स्तोत्र पठण करायचं आहे। आणि हे स्तोत्र तुम्ही रोज कमीत कमी 3 वेळा तरी पठण करा आणि नाहीच जमलं तर कमीत कमी 1 वेळा तरी पठण करायला विसरू नका। आणि ज्यांना महादेवांची ह्या 15 दिवसांमध्ये सेवा करायची इच्छा असेल तर त्यांनी ह्या स्तोत्राचं तुम्ही 3, 5, 7 किंवा 11 या पद्धतीने किंवा 21, 51 अशा पद्धतीने देखील तुम्ही पठण करू शकतात। अतिशय दिव्य असं हे स्तोत्र आहे आणि याचं तुम्ही ही सेवा करा, तुम्हाला नक्कीच त्याचे लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि जर तुम्हाला रोज इतक्या वेळा पठण करणं नसेल शक्य तर कमीत कमी 1 वेळा तरी पठण करायला विसरू नका। तर हे जे स्तोत्र आहे तर ते नंदी ऋषींनीच रचलेलं आहे आणि त्यांनी ती सेवा केलेली, म्हणून हा जो पक्ष आहे त्याला नंदी पक्ष म्हटलं जातं। ह्या पक्षाचं खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि म्हणूनच तर ते स्तोत्र कुठलं आहे ते लक्षात घ्या। तर आपल्याला हे 15 दिवस शिव पंचाक्षरी स्तोत्र आहे तेच आपल्याला रोज पठण करायचं आहे। ते कसं पठण करावं, किती वेळा पठण करावं हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे, तुम्ही नक्कीच पठण करा। त्याचबरोबर 15 दिवस म्हणजेच आजपासून तर 22 फेब्रुवारी पासून तर 8 मार्च पर्यंतचा जो कालावधी आहे तर तो नंदी पक्ष आहे। पक्ष म्हणजे 15 दिवसांचा कालावधी,
तर ह्या 15 दिवसांमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. जर तुम्ही ही सेवा कधीही केलेली नसेल तर नक्कीच तुम्ही आजपासून सुरुवात करू शकतात, किंवा जे हे व्हिडिओ नंतर पाहतील तर त्यांनी तेव्हाही सुरुवात केली ह्या सेवेसाठी तरीही चालू शकतं. तर अशी ही माहिती होती. जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.